राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून 14 ते 18 सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतोय. पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला देतो. मालकांना लक्ष करत, यशवंत मानेला लक्ष करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्ष त्या ठिकाणी करेल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. एकमेव असा नेता आहे की ज्या नेत्याने या मतदारसंघातली ताकद केवळ टिकून ठेवली तर नाही ठेवलीच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाच्या चिन्हावरती सलग 3 वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या मतदारसंघातून निवडला. मला याही गोष्टीची खंत आहे, इतकी राजकीय ताकद पक्षाला दिल्याच्या नंतर सुद्धा राजन मानकाला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडलो. त्यावेळेचं राजकारण कदाचित वेगळं असेल, पण राजकारणातली समीकरण झपाट्याने बदलत असतात. झपाट्याने बदलत असतात आणि बदललेल्या राजकारणाच्या मुळेच यशवंत अण्णांनी किंवा मगाशी मालकाने सुद्धा जवळपास 3000 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये जो आला नव्हता तो केवळ तुमचे आणि माझे नेते असलेल्या अजितदादांच्या मुळे आला. हे चित्र तुम्ही सगळेजण या ठिकाणी पाहत आहोत. मी मगाशी आमच्या चिरंजीवाचं भाषण ऐकत होतो. राजकारणापेक्षा या सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांचं हित कसं जपलं जाईल, कशा पद्धतीचं पाणी माझ्या या शिवारामध्ये झाली याचा सर्वांकष पाण्याने काम करणारं नेतृत्व हे युवा नेतृत्व या भागामध्ये आहे. तरुणांच्या मनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना त्याच पद्धतीने पाणी देण्याच्या दृष्टीतून करायचे प्रयत्न ज्या पोटतिडकीने ज्या आपुलकीने हे प्रश्न या व्यासपीठावरती त्या ठिकाणी जे मांडले गेले ते या भागाचं उदात्त नेतृत्व कशाबद्दल काम करताय त्याची एक तरीची झलक होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तरुण युवा कार्यकर्त्यांची जी काही फळी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली उभी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. यामधले आमचा हा मोहचा तरुण उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 100% पाहायला मिळेल एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. मी आज आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतोय, तुम्ही जे बोलता तुमच्या भावना आहेत, अनेक वर्षाची तुमची प्रामाणिकपणाची इच्छा त्या ठिकाणी आहेत. माझे आणि राजन मालकांचे संबंध दीर्घकाळ आहेत आणि मी पण 95 सालामध्ये विधानसभेवरती निर्वाचित झालो त्यावेळेपासूनचा सदरा लेंगा झब्बा जो तसा आहे तो तसाच आहे, चेहऱ्यावरचं हास्य तेच आहे. मोहोळ मतदारसंघातल्या प्रश्नाची उकल करण्यासाठी करायची प्रचंड मेहनत तीच आहे जी 30 वर्षापासून त्यांनी अवैधपणे त्या ठिकाणी जतन केली. सत्ता असो नसो मोहोळचा या परिसराचा जनतेने मानलेला मी मालक आहे या मालकाच्या भूमिकेमध्ये ते काम करत आले याचं मन सुधारण्याचं समाधान मला नक्की त्या ठिकाणी वाटत आहे. त्याला जोड मिळाली यशवंतांना मान्यांच्या रूपाने एका चांगल्या समंजस आमदारच आपला आमदार जो मालकाने आम्हाला निवडून दिला विधानसभेवरती. मी पाहतोय गेले वर्षभरामध्ये त्यांचं काम, मी पाहतोय 19 सालापासून त्यांचं काम या मतदारसंघाच्या छोट्या मोठ्या प्रश्नाच्यासाठी सतत पाठपुरावा करण्यामध्ये मंत्रालयामध्ये येत हे सगळं प्रश्न सोडून घेण्याची जी काही विलक्षण पद्धतीची हातोटी आज यशवंतांना तुम्ही दाखवलीत याच्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमच्या मनात अनेक अनेक गोष्टी आहेत. दादांची आणि माझी सुद्धा अनेक वेळा वेगवेगळ्या राजकीय विषयावरती चर्चा होते. एखादा मतदारसंघ राखीव झाल्याच्या नंतर कर्तृत्वान माणसाला संधी योग्य ठिकाणी मिळू शकत नसते, पण आता आमची जबाबदारी येते, माझी अधिक जबाबदारी येते. मालकांना योग्य पद्धतीने सन्मान देण्याचं काम दादांच्या नेतृत्वाखाली दादांच्या नेतृत्वाखाली 100% घडेल एवढाच विश्वास या ठिकाणी आम्ही तर मी देतो. लाडकी बहीण योजनेचं स्वागत उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आपल्याही मतदारसंघातल्या आमच्या लाडक्या भगिनी या ठिकाणी प्रचंड संख्येने आलेल्या आहेत, त्या दादांच्या स्वागतासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. पण जाता जाता एवढंच सांगतो
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून 14 ते 18 सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतोय. पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देतो. मालकाना लक्ष करत, यशवंत मानेना लक्ष करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्षाच्या ठिकाणी करेल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देतो. आपल्या सर्वांचा उत्साह पुढच्या कालावधीमध्ये अशाच पैसा अबाधित राहावा. कोणी कितीही वल्गना केल्या, कोणी कितीही वल्गना केल्या तरी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून अजित दादाचे उमेदवार देतील त्या चिन्हावरती प्रचंड मताधिक्याने तुम्ही सगळेजण निवडून आणाल असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्या व्यक्त केलेल्या प्रत्येक भावनेची योग्य ती कदर घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आमच्याकडनं स्पष्टपणाची भूमिका घेतली जाईल एवढं आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.